आणि सरकार तरलं हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. एकतेचा मुद्दा महत्त्वाचा आहे. अटल बिहारी वाजपेयी असं म्हटले होते, तुम्हाला असं वाटतं का की या सरकार एक मागणी होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी नैतिकतेला धरून राजीनामा द्यावा, तुमची अशी काही मागणी आहे का? तुम्हाला मागणी असून काही उपयोग नाही. अटल बिहारी वाजपेयींची उंची आणि आत्ताच्या लोकांची उंची ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे अजिबात राजीनामा देणार नाही. कुणी मनात पण आणू नका, स्वप्नात पण देणार नाही, तर प्रत्यक्षात कधी देणार? दादा, ह्या या सगळ्या गोष्टीमध्ये राज्यपालांची भूमिका जी आहे ती संशयास्पद होती. आधीपासून त्यांनी 12 आमदारांच्यावर सह्या नाही केल्या, त्याच्यानंतर मग हे सगळं प्रकरण पुढे वाढत गेलं. राज्यपाल ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत का आणि राजीनामा? हो, ह्या संदर्भामध्ये स्वतः कोर्टाने पण ते सांगितलं ना. उलट ह्याबद्दल आता वरिष्ठ पातळीवर चर्चा करून अशा प्रकारे काही राज्यांमध्ये राज्यपाल जे एक ते महत्त्वाचं पद आहे त्या पदावर बसल्यानंतर त्यांनी आपण पूर्वीची आपली पार्श्वभूमी कुठल्या पक्षाशी संबंधित होती ह्याचा यत्किंचितही विचार डोक्यामध्ये न आणता इम्पार्शली त्यांनी त्या ठिकाणी वागलं पाहिजे. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही तर अनेक राज्यांच्या देशातल्या अनेक राज्यात अशा प्रकारच्या कधी कधी घटना घडलेल्या आपल्या पाहण्यात आलेल्या आहेत. म्हणजे पूर्वी काँग्रेस UPA चं सरकार असताना पण काही गोष्टी घडल्या, त्याच्या आधी काँग्रेसचं सरकार असताना पण काही गोष्टी घडल्या, आणि आत्ताच्याही सरकारच्या काळामध्ये काही गोष्टी घडलेल्या आपण पाहिलेल्या आहे. त्याकरता सर्व वरिष्ठ नेते मंडळींनी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्यांनी एकत्र बसून ह्याच्यात काय अजून थोडेफार किरकोळ बदल करून अशा प्रकारचे प्रसंग पुन्हा पुन्हा उद्भवणार नाही याकरता प्रयत्न केला पाहिजे. लोकसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भात आदेश सांगितलेत अधिकाऱ्यांना. अरे एकाने विचारा, एकाने उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला ही त्यांची चूक होती. जर आता त्याच्यावर त्या गोष्टीवर कितीदा चर्चा झाली, पुन्हा पुन्हा तेच उघडून काढायचं तेच उघडून काढायचं. त्यांनी स्वतः सांगितलं त्यावेळेस मला जे योग्य वाटलं ते मी केलं असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं. आता जे झालंय त्याबद्दलच आम्ही आमचं मत प्रदर्शित करून काय उपयोग आहे का? आता ह्याच्यातनं सगळ्यांना जो काही धडा मिळायला पाहिजे तो मिळालेला आहे, आणि इथून पुढं अशा प्रकारचा प्रसंग एकतर कुणावर येऊ नये, आला तर ह्या प्रसंगाची आठवण ठेवून त्यांनी विश्वासदर्शक ठरावाला सामोरं गेलं पाहिजे. लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना राजपत्रित अधिकारी त्यांना सर्व्हे करण्यासाठी किंवा माहिती मागवली आहे ते लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात पोटनिवडणुकीच्या.